कर्नाटक आर और कोटि जनते कन्नड़ राज्योत्सव शुभाशय। आज हमें घर में क्या बात कर लेते हैं, हमें पहले कर्नाटक वाले, हमारा मातृभाषा कर्नाटक कन्नड़ा और कर्नाटक को कन्नड़ा को ज्यादा जो मेहनत कर कोई राजकुमार उनके बेटे पुनीत राजकुमार जो दो दिन पहले गुजर गया, आज हमारी एक हमारे कारपेटर समी साहब और एक पूरे जिम्मेदार बैठ को उनका नाम जिंदा रखने के वास्ते ये पार्क जो है पार्क को पुनीत राजकुमार पार्क और आरओ प्लांट जो है एक साल पहले कर्नाटक राज्योत्सव के दिन नीचे इसका जो शुरुआत करे थे, आज उसकी ओपनिंग बहुत ज़रूरत थी। या पानी की जो पीने के पानी का जो गटका की बहुत ज़रूरत थी, क्यों तो आर एस नायडू नगर में पीने के पानी का गटका नहीं था। फिक्र करते हुए हमारे कारपेटर समी साहब आज अजमेर को सहूलत होना उसके साथ पीने का पानी नज़दीक मिलना अगर को बोल को एक आरओ प्लांट ओपन कर कोई ये पार्क को कमिश्नर से बात कर को पुनीत राजकुमार पार्क कर को बोल को रखो ही, या के जो लोग हैं बहुत अच्छे लोग हैं, इनकी एक संघा है वो संघा से सब उसमें पूरी जात वाले मिल को हर प्रोग्राम हिंदू मुसलमान क्रिश्चन इसमें पूरे मिल को क्या करती है तो हर साल अच्छा प्रोग्राम कर को एरिया के डेवलपमेंट्स के वास्ते एरिया डेवलप होने के वास्ते हमारे कारपेटर के जोड़ में जुड़ को एक फिक्र लेते हुए हर साल एक नया काम शुरू कर रही। मैं मुबारकबाद देना चाहता हूँ कि आरओ प्लांट ओपनिंग और पुनीत राजकुमार का नाम से जो पार्क रखो ही दुनिया बाकी रहता कि पार्क कुड़िया नीर हर दल सिंह इवतीवरे भागद्रे नगर पालिके सदस्य ना अभिनंदन हेल्ती वाले कार्य इवत वे दिन कन्नड राज्योत्सव दिन इडी कर्नाटक आरूर कोटि हब्ब इारो यो हब्ब आचरणे मतवी इी कर्नाटक हब्ब इवत आ दिन वो पवित्रवर घटक व्यक्तिया वो हेरू इटी राज्य के वो सूदियों को कार्य आर एस नायडू नगर नम नगर पालिके सदस्य समीवर मतवर एल स्ने संघवरे सीरी के नरवा नान अभिनंदन सल्ते बंदवर ना आर एस नायडू नगर निवासी मोदल कन्नड कन्नड राज्योत्सव वंदने ना नानूल दिन यु खुशी आता नगर पालिके नम समी उल्ला अज्जू ब्रदरवर के कुंदकर्ते महल इलेवेल ना हेक हेक बंदा नमेंगे निराकर स्वल्प निधान कई समस्या भारी इतर सर केकी ना सारी हिंग आगे व्यवस्थे भारी समस्या है बोरवेल तक्षण के अद्क उत्तेजन को श्रम वह वैयक्तिकवा इंडिविजल श्रम वह नमत दिन अब इवत दिन अरे कर्नाटक कर्ना राज्योत्सव दिन इवत उद्घाटन दिन के मत पुनीत राजकुमार उद्यानवन इतर नमेंगे अत्यंत शुभ दिन इंत इवकाश नमेंगे मूँ नम नगर पालिक सदस्य मतवर कुटुबू देवर और इच्छा आय सारी को अन्गे मतडकोट जय ಎಲ್ಲರಿಗೂ ಕನ್ನಡ ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯಗಳು. ಇವತ್ತೇನು ವಿಶೇಷ ಅಂದರೆ ಏನು ನಮ್ಮ ಆರ್ ಎಸ್ ನಾಯ್ಡು ನಗರದಲ್ಲಿ ಪಾರ್ಕ್ ಐತೆ, ಆ ಪಾರ್ಕ್ಗೆ ನಾನು ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರು ನಾವೆಲ್ಲ ಕುಂತ್ಕೊಂಡು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದೋ ಇದು ನಾಲ್ಕು ದಿನದಿಂದ ಏನು ಘಟನೆ ನಡೀತು ಪುನೀತ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ನಿಧನ ಆಯಿತು, ಅದರಿಂದ ನಾವು ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ, ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ನೆನೆಸ್ಕೋಬೇಕು ಅಂದರೆ ಅಜ್ಜುವಣ್ಣ ಹೇಳ್ದಂಗೆ ಇವತ್ತೇನು ಬರೀ ಫೋಟೋಗೆ ಇದಕ್ಕೆ ಅಲ್ಲ, ನಿನ್ನೆನೇ ನಾನು ಕಮಿಷನರ್ ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದೆ ಸರ್ ಈ ಥರ ಒಂದು ಪಾರ್ಕ್ಗೆ ನಾನು ನನ್ನ ವಾರ್ಡಲ್ಲಿ ಏನು ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 9 ಒಂದು ಪಾರ್ಕ್ ಬರ್ತಿದೆ ಆರ್ ಎಸ್ ನಾಯ್ಡು ನಗರದಲ್ಲಿ ಆ ಪಾರ್ಕ್ಗೆ ಒಂದು ಪುನೀತ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಅವ್ರ ಹೆಸರು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂದರೆ ಖಂಡಿತ ಮಾಡಿ ಸಮಯವರೇ ಒಳ್ಳೆಯದು, ನಾನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕೌನ್ಸಿಲಿಂಗ್ ಆ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ತಂದು ನಾನು ಪಾಸ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತಲೂ ಅವರು ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟರು. ಅದೇ ರೀತಿ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದಾಗ ಎಲ್ಲ ಒಮ್ಮತದಂಗೆ ಎಲ್ಲ ಖುಷಿಪಟ್ಟು ಪುನೀತ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ ಹೆಂಗೆ ನೋಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಒಂದು ಮನೆ ಮಗನ ಥರ ಇವತ್ತು ನೀವು ನೋಡ್ತಿದ್ದೀರ ಮಾಧ್ಯಮದವರು ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡವ್ರಿಗೆ ಅಭಿಮಾನ ಬೆಳಗ ಐತೆ. ಆ್ಯಕ್ಟಿಂಗ್ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ, ಆ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ರೆ ಅವ್ರು ಆ್ಯಕ್ಟಿಂಗ್ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಏನು ಅವ್ರು ಬಡವ್ರ ಬಗ್ಗರಿಗೆ ಎಜುಕೇಷನ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಈ ಅನಾಥಾಶ್ರಮ ಆಗಿರ್ಬೋದು ಎಲ್ಲ ರೀತಿ ಅವ್ರದ್ದು ಒಂದೊಂದು ಕೊಡುಗೆ ಈಗ ಬರ್ತೈತೆ ಈಚೆ ನಾನು ನೋಡ್ತಿರೋಂಗೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಕುಂತ್ಕೊಂಡು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ಈ ಪಾರ್ಕ್ಗೆ ಇವತ್ತು ಪುನೀತ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಅಂತ ಹೆಸರಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಇದಕ್ಕೆ ಬರೀ ಹೆಸರಿಡೋದಲ್ಲ, ಹೆಂಗೆ ಡೆವಲಪ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಲೂ ನಮ್ಮ ಚಿಂತನೆ ಐತೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬರೋ ದಿನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕುಂತ್ಕೊಂಡು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಒಂದು ಡೆವಲಪ್ ಮಾಡಿ ಒಳ್ಳೆ ಒಂದು ಅದು ಮಾದರಿ ಪಾರ್ಕ್, ಅದು ಒಳ್ಳೆ ಯಾವ ಗಿಡ ಆಗಬೇಕು, ಜನ ಬಂದು ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಅದು ಗಾಳಿ ತಗೊಂಡ್ರೆ ಆರೋಗ್ಯ ಬರಬೇಕು, ಆ ಥರ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮೈಂಡಲ್ಲಿ ಚಿಂತನೆ ಐತೆ. ಅದು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಚಾನಲ್ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಏರಿಯಾ ಜನತೆಗೆ ಭರವಸೆ ಕೊಡಿ.
This news was sponsored by Jazz, the perfect way to start your day with fresh jazz drink. This news was sponsored by Zaika, the taste of Mughals, Bamboo Bazaar, Mysore. Do you love to sing? Do you love to eat? Well, Zaika is the place to be. Zaika, the taste of Mughal and multi-cuisine restaurant, brings to you the combo of music and food together. Relish your favorite biryani and get a dessert.